सीबीआयच्या निष्कर्षानुसार दिशा साली यांचा मृत्यू अपघातीच असल्याचं समोर आलेलं आहे. दारूच्या नशेत 14व्या मजल्यावरनं पडून दिशाचा मृत्यू झालाय अशी माहिती सीबीआयच्या अहवालातून समोर आली. सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील घरात सापडण्याच्या 5 दिवसांपूर्वीच दिशाचा मृत्यू झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मालाड येथील गॅलेक्सी रिझेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरनं दिशा खाली पडली होती. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणाची सखोल चौकशीची मागणीही केली होती. राणे पिता पुत्र आता तरी हे आरोप पुन्हा करणार नाहीत अशी आशा करण्यास हरकत नाही. यावर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. स्पष्ट केलेलं आहे, कारण ज्या प्रकारे तुमचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला होता सीबीआयनं तशा प्रकारचा रिपोर्ट दिलेला आहे. बरोबर आहे, पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही, चिखलात मला पडायचंच नाहीये आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर. त्यांनी ज्याने आरोप केले आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महिला नेत्या, त्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागायला हवी. ताबडतोब तुम्ही आरोप केलेत ना, आता माफी मागा. हे सीबीआय म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा जर अशा प्रकारचं अहवाल आलेला आहे तर मग तुम्ही तोंडाची थुंकी कशा करता उडवत होता आणि कशा करता एका तरुण नेत्याला बदनाम करत होता. अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. दिशानं मे 2020 मध्ये मालाडमध्ये नवा फ्लॅट घेतला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दिशाकडून अनेक पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं. 8 ते 9 जूनच्या रात्रीही फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती. दिशाचा होणारा पती देखील पार्टीत होता. पार्टीमध्ये दिशानं मद्यप्राशन केलं होतं. पहाटे 2च्या सुमारास लंडनमधील मैत्रिणीचा दिशाला फोन आला. फोनवर बोलत दिशा आतल्या खोलीत गेली. खिडकीत उभं राहून फोनवर बोलताना दिशाचा तोल गेला. 14व्या मजल्यावरून पडल्यानं दिशाचा जागीच मृत्यू झाला. अनेक प्रत्यक्षदर्शींचे देखील जबाब नोंदवले गेले. दिशा आणि सुशांतचे व्हॉट्सअपही तपासलं गेलं. व्हॉट्सअप चॅटमध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाही असं सीबीआयनं आपल्या या अहवालात म्हटलं.